वाटलं देवीचं नाव. देवीच आहे हो सुंदाई माता. सो आता सोंडाई किल्ल्याची सुरुवात झाली आहे. एक असे एक चढण आहे जिथे खूपच स्लिपरी आहे, बघू शकता तुम्ही. आता पण मजा येते. सो आता सोंडाई किल्ला चढतो आम्ही दुसरा ट्रेक उदय सोबत. सो उदय कसं वाटतंय सोंडाई किल्ला, छोटा किल्ला म्हणून कसं वाटलं? खूप चांगलं वाटतंय. अजून आता पुढे आपण सर्व ट्रेक करूया. हा सो असं उदयने सांगितलं की निसर्गाची मजा घेऊया आणि सोंडाई किल्ला नवीन किल्ला आम्ही सर करत आहोत. सोंडाई किल्ला सो बघू शकता. हा एक स्लोप सगळीकडे धुकांनी चादर ओढली आहे आणि हिरवा निसर्ग पांढरा निसर्ग झाल्यासारखा दिसत आहे. पाहू शकतात सोंडाई किल्ला. सोंडाई किल्ल्यावरून दिसणारं दृश्य हा समोर माथेरान हा मोरले डॅम खूप मोठा व्यास. आजूबाजूच्या गावांना मिळणारं पाणी या डॅम मधून मिळतं. ही एक वाट पाहू शकतात लोकल ट्रेक सोंडाई किल्ला. आता सोंडाई किल्ल्यावरती आमची ट्रेक झाली आहे कम्प्लीट आणि खूप साऱ्या मला म्हणजे हॉरर पण मिळाला की आम्ही चढतोय हा किल्ला पावसाळ्यामध्ये आणि खूप साऱ्या घसरणी आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याच असणार. सोंडाई किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे सोंडाई देवी आणि त्या देवीमुळे सोंडाई किल्ल्याचं नाव पडलं आहे. सो असा हा सोंडाई किल्ला जेथे दोन तलाव आणि वरती जुना शिल्प आहेत सोंडाई देवीचं. सो आपण पाहिला सोंडाई किल्ला. थँक्यू. सोंडाई किल्ला. सोंडाई किल्ला हा कर्जतमध्ये पण येतो, पनवेल साईडूनही येऊ शकतो. असा हा खूप प्रसिद्ध किल्ला जो पावसाळ्यामध्ये पर्यटकांच्या आजूबाजूला असतो. सोंडाई किल्ल्याचे वैशिष्ट्य आपण पाहिलं आणि खूप सुंदर असा निसर्ग इथला तुम्ही पाहू शकता. चारही बाजूला जंगल. इथून भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरी, बाजूला मुरबाड, या साईडला पनवेल, म्हणजे चारही बाजूंना आपण कुठूनही या किल्ल्यावरती येऊ शकतो. सोंडाई देवी हे इथले लोकल लोकांची देवी आणि खरंच खूप निसर्ग एक खूप व्यापुळलेला हा एक ठिकाण आणि पावसाळ्यात नक्कीच प्रत्येकाने भेट द्यावी आणि खूप सुंदर असं निसर्ग आणि आपण सहजरित्या या किल्ल्यावर येऊ शकतो आणि खूप कमी वेळामध्ये येऊ शकतो. सो नक्की भेट द्या सोंडाई किल्ला. सोंडाई किल्ल्याचं एक सुंदर दृश्य.